पहिला षटक हाताळण्यासाठी संघाचा कर्णधार संदीप भोईर, तर त्यासमोर खेळाडीचा फलंदाज पंकज गोंदले. या फलंदाजाच्या नावावर देखील सहा चेंडूमध्ये सहा षटकार ठोकण्याचा विक्रम गेल्या वर्षी नोंद झालेला आहे. तोच फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. फील्ड रिस्ट्रिक्शन असणारा एक पॉवर ओव्हर हाताळण्यासाठी येतोय महत्वाचा गडी संदीप भोईर तो पंकज व्यास. पहिला चेंडू, हियर वी गो. प्रयत्न केला गेलाय, टेनोनी बॅटचा संपर्क नाही, कुठलाही स्पॉटवर चेंडू पडला गेला, थोडीशी वस्तू होतोय. याच कारणात मिस टाइम होतोय पंकजाचा आणि पहिला निर्धाव चेंडूची समाप्ती. नवेश स्पोर्ट्स कासारडोली विरुद्ध भाव्या इलेव्हन वाघबी असा हा सामना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते, पहिलेच चेंडूची चांगली फेकी गेली गेली संदीप याच्या मार्फत. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज तो पंकजला. प्रयत्न केला गेला होता, लो फुटस करून खेळला गेला, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकला देतोय. सहा धावांचा दोन, यावेळेस क्षेत्र क्लिअर करतोय, मिडविकेट क्षेत्र क्लिअर करतोय. पाहिलं चेंडू खुल्लेच येतोय, थोडासा वाकला आणि सरळ चेंडूचा समाचार घेतला सहा धावांसाठी. या सहा धावाने संघाचे नाव फलकलायचे सुरू होतोय. सहा धावायचे नोंद करतायत आमचे स्कोरर जयवंत पाटील. दोन चेंडूचा खेळ समाप्त. नक्कीच पॉवर ओव्हर आहे, जास्तीत जास्त धावा कुटण्याचा माणस प्रयत्न असणार आहे फलंदाजाचा. आपली इरादे ते स्पष्ट करतोय पंकज. पहिल्या चेंडूवर चूक झाली तर दुसऱ्या चेंडूचा भरपूर समाचार घेतो. सहा धावांची फी नोंद होते. पुढचा चेंडू असेल संधी देता तो पंकज याची करते. यावेळेस काय घडतंय प्रत्यक्ष आणि हा केतन पाच तर इथे पहिली सफलता प्राप्त होते नरेश स्पोर्ट्स कासारडोली या संघाला. टोलांचा प्रयत्न केला गेला होता पंकज याच्या मार्फत, परंतु बॅटची एक घेऊन चेंडू मागच्या दिशेला सरसावतोय. तर सामन्याकडे संदीप पुन्हा एकदा चेंडू फेकी करण्यासाठी सज्ज. दुसऱ्या चेंडूवर षटकार करतो, परत कम बॅक करतोय. त्याची एक लागली होती, पुढे पुढचा चेंडू कशा प्रकारे चालतोय. सरळ दीर्घान देतोय चार धावांसाठी पंकज. आलेला हा पहिला खडखडी चौका, धावपळ पुढे जाऊन पोहोचतोय. दहा धाव संख्येवर एक महत्वाचा गडी बाद झालाय केतन. केतन हा शून्य धाव संख्येवर बाद झाला, त्याला स्ट्राईक केला. फलंदाजी करण्याची संधी प्राप्त होऊ शकली नाही. तू तू मै मै करण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाज एका क्षेत्रामध्ये एका साईडला येऊन राहिले होते आणि एक कडी धावपाच्या रूपाने बाद झाला होता. संदीप पुढचा चेंडू असेल, चार चेंडू फेकून झाले. यावेळेस कोणतीही चूक करत नाही आणि आणखीन एक महत्वाचा गडी बाद होतो पंकज. आणखीन एक खतरा पडतोय बसतो वाघबी या संघाला. दोन महत्वाचे गडी येथे पहिल्याच षटकामध्ये धावबाद होत आहेत. जरी धावा आल्या गेल्या असल्या तरी दोन महत्वाचे गडी पंकज आणि केतन या दोन्ही फलंदाजांवर संघाचे भिस्त असते म्हणायला काही हरकत नाही. धावा जमवण्याचं महत्वाचं कार्य ते नेहमीच आपल्या संघासाठी पार पडत असतात आणि असा हा महत्वाचा आणखी एक गडी पंकजच्या या चौपाने बाद होऊन एक चौकार आणि एक षटकार याच्या सहाय्याने वैयक्तिक दहा धाव संख्या पटकावून बाद होतोय. थोड्याच वेळात आमचे प्रमुख पाहुणे श्री शिवाजी पाटील. भारतीय जनता पार्टीचे नेते यांचं इथे आगमन होतोय. आम्ही मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत करतोय.
पुन्हा एकदा सामने घडवलेला संदीप भोईर याच्या कोट्यातला हा शेवटचा चेंडू असेल. हो खूप आकडेवारी केले गेलेले आहे आणि खेळ होती की काय पण पंकजने ते नोबॉलचा इशारा दिलेला आहे. धुमर चेंडू हाताला गेला आहे. स्नोबॉलचा इशारा पंचांकडनं आणि फ्री हिटचा देखील लगेच इशारा येताना त्यावेळेस चूक करतोय. अंकित धाव एक धाव इथे अंकित होते. फ्री हिट इथे देण्यात येतोय. फ्री हिट आहे. कोणताही नऊ चेंडू हाताला गोलंदाजा नाही तर प्रत्येक नऊ चेंडूवर येथे फ्री हिट आहे. लक्षात घ्या सर्व खेळाडूंनी. संदीप याचा पुढचा चेंडू असेल तो दैवत यासाठी काय घडतं या चेंडूवर याकडचा प्रयत्न. यावेळेस ऑन साइड टो लाईन काढला आहे. चेंडू सरळ शिवरेषेत क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन थांबतोय. एकाच धावेवर ते समाधान मानावं लागतंय. पहिलं षटक येथे पूर्ण होतोय. धाव फलक बघूया. 12 धावसंख्या मोजतोय संदीप. परंतु दोन महत्वाचे गडी बाद होतात या षटकामध्ये. पंकज आणि केतन. पहिलं षटक पूर्ण 12 धाव. तर चला सामन्याला लगेच सुरुवात करा. पहिलं षटक आता पूर्ण होतोय. फील्ड रिस्ट्रिक्शन सेल केल्या जात आहेत. पॉवर ओव्हर हाताला संदीपाच्याकडनं 12 धावा गेल्या गेल्या. दोन गरी बाद दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय दीपेश. पहिला चेंडू देत होतो तो दैवत्याला. काय करतं प्रत्यक्षाला फुलट डिलिव्हरी होतो. सरसावतो. काय करतोय आणि हा चेंडू सिमरसिंगच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी विकाउट देतोय. या 6 धावाने संघाचा धावपळक उसळी घेतोय. धावा होत आहे 18 धावा. दीपेश पहिले चेंडूवर इथे मार करतोय. पुढचा चेंडू घेऊन जातोय तो देवतेच्यासाठी. त्यावेळेस चांगला चेंडू आहे. चेंडू मागच्या दिशेला. एक धाव धाव पूर्ण इथे. क्षेत्ररक्षक देखील दीपेश येतोय. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण हाताळतोय करतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 19 या धावसंख्येवर. स्ट्राइकला फलंदाजीसाठी रोमित. अरे किती ना कोणी येडे चमते द्या इकरा. रोहित पहिल्या चेंडूचा सामना करेल दीपेशच्या. चेंडू पडला जातो. चेंडू मात्र उडला नाही. सरळ त्या दर्शन पुढे सरसवतो. यावेळी एस्टिंगची वेट घेतो आणि क्लीन बोल्ड करून फलंदाज तंबू मध्ये परततो. रोहित 0 धावसंख्येला बाद होतोय. त्याच्यानंतर 3 गडी बाद होत आहेत. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवर. आहे ना.
यानंतर होणारा सामना सुनील स्पोर्ट्स वाघवेल विरुद्ध कालिका माता स्पोर्ट्स कासरडोली. पहिली या सुरू असलेल्या सामन्याची पहिली इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला ऑफिशियल पुकारा असेल की आपण नाणेफेकी करून घेण्यासाठी पहिली इनिंग संपल्यासाठी तंबूमध्ये हजर असणे आवश्यक आहे. कालिका माता कासारडोली विरुद्ध सुनील स्पोर्ट्स वाघवेल पहिला ऑफिशियल पुकारा. तर पुन्हा एकदा सामन्याकडे एकंदर तीन कडे बाद झाले. वाघवेल या संघाचे धावपळक जाऊन बोलतात. एकूण संख्येवर दीपेश जरी पहिल्या चेंडूवर मार खाल्ला गेला होता तरी लगेच दाखोबाच्या दोन चेंडूवर चांगला कमबॅक करतोय. चौथा चेंडू असेल. यावेळेस शॉर्टफिट डिलिव्हरी केली गेली. मागच्या दिशेला तो लावून काढलाय. चांगला फटका होता परंतु आउटफिल्ड खराब असल्या कारणाने एक धाव डिक्लेरेशन झोन मध्ये जाते आणि एकाच धावेवर ते समाधान म्हणावं लागतोय. ते मनोज याला एका धावेने संघाचा धावपळक जाऊन दोस्तो 20 या धावसंख्येवर. आतापर्यंत चार चेंडू फेकून झाले. चार चेंडू मध्ये 8 धावसंख्या मोजतो आणि शेवटचे दोन चेंडू असतील दिपेशच्या कोट्यामधले. काय घडतंय या दोन चेंडूंमध्ये? मनोज फलंदाजीसाठी सज्ज. फिल्ड डिलिव्हरी केलेली आहे. जबरदस्त टोला केला. झेल गोळालाय आणि यावेळेस करत नाहीये क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक गडी बाद होतोय मनोजच्या रूपाने. थांबा थांबा टाकायचं बाहेर. नवीन फलंदाज यावेळी मैदानामध्ये जाताना भूषण. चार गडी आतापर्यंत बाद झाले. दुसरं षटक सुरू आहे. दुसरं षटक चांगल्या प्रकारे हाताळतो दिपेश. काही म्हणायला हरकत नाही. जरी पहिला चेंडू खराब हाताळला गेला होता त्यानंतर लागोपाठचे चार चेंडू मध्ये दोन गडी आणि फक्त दोन धावा मोजतोय. अजूनही शेवटचा चेंडू असेल दिपेशचा. नवीन फलंदाज भूषण सामना करण्यासाठी सज्ज. चांगल्या प्रकारचे डगाताला बनवले. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या आणि नंतरच्या 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धाव मधून 2 गडी टप्प्याच्या आश्रयाला पाठवतो दीपेश. धावा दोन षटक पूर्ण. सरासरी 10 धावांची राखण्यामध्ये यशस्वी ठरतो वाघवेलचा संघ. अजूनही दोन षटक शिल्लक आहेत आणि फलंदाजासाठी नवीन गोलंदाज येतो मोनिश पाटील. देवतेसाठी फुल्लन डिलिव्हरी केली गेली. सरळ चेंडू फिरकावून देतो. मिरान क्षेत्र क्लिअर करतोय. तंबूच्या डोक्याच्या वरून बाहेर. सरळ 6 धावांसाठी खणखणीत षटकार. दैवतेच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. काय करते
चेंडूवर षटकार टोकतोय, दुसरा चेंडू घेऊन जातोय गणेश पटेल. यावर शॉट डिलिव्हरी हेलू आलाय काय परंतु खूप दुर्लक्ष पसंत घडतोय की काय यावेळेस पैकी मात्र दैव त्याला दैव बळवत्तर म्हणून दैवत वाचला म्हणायला हरकत नाही. जर नक्कीच अक्षरक्षकाने फेकी इष्टरक्षकाकडे केली असती तर दैवत त्याचं दैवत खूप खराब होऊ शकलं असतं, परंतु दैवत बळवत्तर म्हणून दैवत सलामत म्हणायला हरकत नाही. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन यावेळेस दैवतेच्याकडून उत्तम. दोन षटकारांच्या साह्याने वैयक्तिक 15 धाव संख्येवर खेळतोय गणेश. याचा पुढचा चेंडू असेल यावेळेस, पुन्हा एकदा शॉट डिलिव्हरी केली गेली. यावेळेस चांगला चेंडू, चेंडू खालच्या दिशेने राहतो, सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चावतोय. आणखी एका धाव चेंडूची समाप्ती इथे नोंद करताना धावफलक जाऊन पोहोचलाय 28 धाव संख्येवर. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील गणेश पाटील याच्या कोट्यातले. 3 चेंडू मध्ये 8 रसुद्या पोहोचतोय. तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी दैवत सज्ज. काय खरंतर यावेळेस यावेळेस पुन्हा एकदा भरकटेल दिशा होते की काय यास यास येते पंच आमच्याकडे वळताना माहितचा इशारा येताना एक अतिरिक्त चेंडू आणि एक अतिरिक्त धावीची नोंद करताना व्हिडिओ काढते. बघ तरी पण अमृत राहील चेंडू घेऊन जातोय. यावेळेस पुन्हा एकदा उडवलेला मिस टाइम स्ट्रोक आहे झेल खाली येताना. यावेळेस आणि क्षेत्ररक्षक यावेळेस चूक करतोय. धावपाचा प्रसंग घडतोय की काय आणि जीवनदान देवत सारख्या फलंदाजाला यावेळेस जीवनदान धरतीला दान झेल दिला गेला क्षेत्ररक्षका मार्फत आणि दोन धावपाचा दोन गेला. तर सुशांत मुकादामेचा इथे वाढदिवस इथे साजरा होताना केकच इथे आगमन होतोय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 31 धाव संख्येवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील गणेशाच्या कोट्यातले. करण्याचा प्रयत्न केला गेलाय, मला वाटतं मागच्या शिल्लकला तो चेंडू जातोय. बॅट लागून चेंडू जातोय मागच्या दिशेला. 1 धाव इथे जाऊन पूर्ण होते. एका धावेने संघाची धाव संख्या होतीये 32. शेवटचा चेंडू असेल कोणीशेचा नवीन फलंदाज असेल भूषण. भाग करण्याचा प्रयत्न आपण एकदा बॅटचे घेऊन चेंडू मागे डिक्लेरेशन स्कोर मध्ये जातोय. इतकेच धाव एका धावेने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचतोय 33 धाव संख्येवर. 33 लॉस ऑफ 4 विकेट सरासरी 11 धावांमध्ये 11 धावांची सरासरी राखण्यामध्ये सफलता प्राप्त करतोय. एक चांगली धाव संख्या, चांगली धाव गती आतापर्यंत राखण्यात यश प्राप्त केले. वाघबिल या संघाने म्हणायला हरकत नाही. शेवटचं षटक असेल संघाकडनं. कालिका माता स्पोर्ट्स कासारवली विरुद्ध सुनील स्पोर्ट्स वाघबिळ दोंगाच्या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकी करून घेण्यासाठी तंबू मध्ये या. कुटप्प्याची फेकी केली गेली सुनीलच्या मार्फत. पुन्हा एकदा समाचार सरळ 6 धावांसाठी स्क्वेअरले क्षेत्र यावेळेस क्लिअर करतोय. दैवत दैवत आग ओघणारा फलंदाज झालाय. या तपतप्या रथ्या होणार म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार ठोकलेत. एकोणचाळीस संख्येवर जाऊन पोहोचलाय. अजून एक षटकार ठोकला होता मातोश्री यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. दैव देशात लावलेलं प्रत्येक डॉट साठी 500 रुपये, डॉट बॉल साठी 500 रुपये पारितोषिक. उमेश ठाकूर यांच्याकडनं सुनील आला
हे तडपण आहे, तडपण जाणवतं गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवर सहा धावा आल्यानंतर लगेचच आपली लाईन लेंथ बघून बसतो सुनील. मातोश ग्रुप यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक तेव्हा त्याच्यासाठी, तर प्रत्येक डॉट डिलिव्हर साठी 500 रुपयाचं पारितोषिक सुनील याच्यासाठी. उमेश ठाकूरच्याकडे यावेळेस भरकटाने दिशा पुन्हा एकदा सरळ टोलाम देतो सहा धावांसाठी. वैयक्तिक 30 धावांवर दैवत जबरदस्त फलंदाजी, 4 खणखणीत षटकार आतापर्यंत ठोकले त्या फलंदाजाने. सुनील जो महत्वाचा गोलंदाज या संघामध्ये नेहमीच चांगली कामगिरी करतो, यावेळेस मात्र मार खाताना लघुपट्ट्या 2 चेंडूंवर 2 षटकार मार खातोय सुनील. बघूया कम बॅक करतोय का दैवत, मात्र ते फलंदाजीसाठी सज्ज. काय घडतंय प्रत्यक्ष मैदानावर. आणि योगेश पाटील याच्या हातातून जेल निसटतोय. लागोपाठ 3 चेंडूंवर 3 षटकार टोकतोय. मातोश्री ग्रुप यांच्याकडनं आणखीन एक षटकार टोकला तर 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. अतिशय खराब गोलंदाजी यावेळेस सुनील मुकादम. लागोपाठ 3 चेंडूंवर 3 षटकार टोकतोय. 500 रुपयाचं पारितोषिकाचा मानकरी ठरतोय दैवत. लागोपाठ 3 षटकार ठोकलाय, षटकारांची हॅट्रिक ठोकली या कारणास्तव सुशांत मुकादम यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरतोय दैवत. तर सर्व खेळाडूंनी जी नोंद घ्यायची आहे, कोणत्याही प्रकारची हॅट्रिक साधली तिकडे साधली तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे लावण्यात आलेलं आहे. विकेट दीपक मणेरा यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक दैवतेसाठी. सुनील पुढचा चेंडू होऊन जातोय. यावेळेस पुन्हा एकदा खरा हात फेकी, दडपण जाणवतोय, मानसिक दडपणाखाली आलाय गोलंदाज. वारंवार खराब फेकी होतोय, भरकटलेली दिशा टाकली जाते. 3 षटकार टाकले गेले या गोलंदाजीवर, गोलंदाजावर अत्याचार केला गेलाय दैवतेच्या मार्फत. याच कारणास्तव गोलंदाजी खराब होते सुनील याच्याकडनं. सुनील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु आपला अनुभव पणावा लावावा लागेल गोलंदाजी करताना. यावेळेस आणि काय घडते प्रत्यक्ष याच येथे, त्याला जो मनसुबा होता स्ट्राईक घेण्याचा तो येथे यशस्वी होताना एक धाव मध्ये घेऊन जातो. संघात धाव मध्ये जाऊन पोहोचतोय 54 या धाव संख्येवर. काय एक जायची वरची चालू आहे, चालू आहे खुर्ची धरलं चार्जिंग डायरेक्ट बंद होणार नंतर कवरी झाली नाही अर्धी आहे का. तर आमची मान्यवर श्री मनीष पाटील अय्युब शेख यांनी व्यासपीठावर यायचं आहे, तसेच श्री प्रदीप पाटील कृपया व्यासपीठावर या. आमच्या आयोजकांकडनं इथे आमंत्रण केलं जात आहे. थोड्याच वेळात इथे सुशांत कदम यांचा वाढदिवस इथून साजरा करण्यात येतोय. समालोचक जयवंत पाटील, स्कोरर जयवंत पाटील. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चांगली डिलिव्हरी केली गेली, जॉर्ज करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यश देखील प्राप्त करतो. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि यावेळेस मला वाटतं दैवत बाद होतोय की काय. नाही, नवीन फलंदाज बाद होतोय. अमितजी भोईरजी साहेबजी यांचा इथे आगमन होतोय. एमसीसी स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांनी, सर्व खेळाडूंनी, आजी बाजी दाजी सर्व खेळाडूंनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सर्वांना इथे आमच्याकडनं आमंत्रित केलं जात आहे. अमित भोईर यांच्याकडनं एक स्पेशल गिफ्ट इथे येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे फक्त सुनीलचा. बावीस धावा आतापर्यंत पोहोचतोय सुनील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, काय घडतंय या चेंडूवर. चौकार येतो, षटकार येतो, गडी पाठ होतोय.
57 या धावसंख्येवर आणि 58 धावांचं आव्हान नरेश स्पोर्ट्स का चढवले.